हॅलो फ्रेंड्स, आफ्टर लॉन्ग टाइम आजचं आपलं लेक्चर होत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण सेन्सर्स जे आहेत त्याच्या बाबतीत स्टडी करणार आहोत. सो सेन्सर्स म्हणजे काय? तर एखादी अशी वस्तू किंवा डिवाइस जे एखाद्या क्वांटिटीला डिटेक्ट करू शकेल आणि त्यानंतर अकॉर्डिंगली रिस्पॉन्ड करू शकेल, तर त्याला सेन्सर असं म्हणू शकतो. आयदर इट विल डिटेक्ट और रिस्पॉन्ड टू दॅट पर्टिक्युलर डिटेक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज सेन्सर. आपल्या सगळ्यांकडे सुद्धा सेन्सर्स आहेत. कुठले सेन्सर्स आहेत आपल्या बॉडीमध्ये? तर 5 प्रकारचे सेन्सर आहेत. त्याच्याआधी आपण बिईंग अ मेकॅनिकल स्टुडंट, तुम्हाला माहिती पाहिजे की आपण मेकॅट्रॉनिक्स का स्टडी करतोय. ते मी तुम्हाला फर्स्ट युनिट मध्ये पण सांगितलं होतं, पुन्हा आज पण सांगते की बघा किती टाईपचे सेन्सर एक कारमध्ये किती टाईपचे सेन्सर्स यूज होऊ शकतात, त्याचं हे एक्झाम्पल आहे. सगळ्याच कारमध्ये यूज होतील असं नाही, पण यातले बरेच ऍक्च्युली कारमध्ये यूज होतात. हे बघा म्हणजे दिलंय, मोटर पोझिशन सेन्सर, देन डिफरेन्शियल नॉन कॉन्टॅक्टिंग अँगल सेन्सर, कॉम्बो सेन्सर, देन थ्रोटल पोझिशन सेन्सर, हाय व्होल्टेज अल्टरनेटिंग करंट सेन्सर, स्टिअरिंग सेन्सर, फ्युएल लेवल सेन्सर, देन व्हील स्पीड सेन्सर, देन मिरर सेन्सर, देन ॲक्सिलरेटर पेडल अँगल सेन्सर, देन ट्रान्समिशन एरर सेन्सर, हेडलाईट रेंज सेन्सर अँड चेसिस सेन्सर. तर एवढ्या प्रकारचे हे खूप कमी दाखवलेत मी. आजकाल आणखीन बरेच टाईपचे सेन्सर्स याच्यामध्ये यूज होतात. जसं की एक बॅक साईडला एक प्रॉक्सिमिटी सेन्सर यूज होतो, जेणेकरून कळतं की त्याच्या जवळ कुठलं व्हेइकल वगैरे आलं, किंवा पार्किंगमध्ये सुद्धा जर पार्किंगची भिंत वगैरे आली तर तो लगेच इंडिकेशन देतो की जवळ आलेलं आहे काहीतरी. तर ते जे आहे ते प्रॉक्सिमिटी सेन्सर असतं. अशा बऱ्याच टाईपचे सेन्सर कारमध्ये सुद्धा यूज होतात. बिईंग मेकॅनिकल इंजिनियर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की कुठले कुठले टाईपचे सेन्सर्स हे कुठे कुठे यूज होऊ शकतात. तर एवढ्या सगळ्या टाईपचे सेन्सर्स जे आहेत ते एका कारमध्ये यूज होतात. ठीक आहे. सो आता हां, आता परत आपल्या मुद्द्याकडे येऊ. तर एखादा व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये किती टाईपचे सेन्सर असतात? तर 5 आपल्याकडे सेन्सेस आहेत. हे तर आपण 5वीपासून शिकतोय. आय थिंक फ्रॉम द 5th स्टँडर्ड वी आर स्टडिंग की वी हॅव अ 5 टाईप्स ऑफ सेन्सर. अ ह्युमन बॉडी हॅज मिनिमम 5 सेन्सर्स. विच आर दोज 5 सेन्सर्स? युअर नोज टू सेन्स अ स्मेल, देन युअर आईज फॉर व्हॉट पर्पज? टू मेजर द डिस्टन्स, राईट? देन युअर स्किन to sense the whether the object is hot or cold or whatever it may be. Then your tongue to for sensing a taste. So these are the 5 senses of human being. And your ear, sorry, ek rahila hota last one. Ani kanane kay sense karto? Avajachi intensity kiti ahe te apan kanane सेन्स करू शकतो. तर 5 सेन्सेस असतात ह्युमन बिईंग कडे सुद्धा. तर यांचं काय फंक्शन आहे? ते डिटेक्ट करतात, जसं कानाने आवाज ऐकू येतो, किंवा मेजर करतात, डोळ्यांनी डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, फिजिकल क्वांटिटीचं अ फिजिकल प्रॉपर्टी किंवा कुठलीही मेजर अ फिजिकल प्रॉपर्टी अँड रेकॉर्ड्स इंडिकेट्स ऑर अदरवाइज रिस्पॉन्ड्स टू इट. आणि रेकॉर्ड करतो म्हणजे जर आपण डोळ्यांनी एखादं झाड पाहिलं आणि आपलं टार्गेट असेल की त्या झाडापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, तर आपण डिस्टन्स किती आहे ते डोळ्यांनी बघून डिसाईड करू शकतो की आपण किती वेळात तिथे पोहोचू शकतो. किंवा तो तवा गरम आहे की नाही ते कसं कळेल? जर आपण हात त्याच्या जवळ नेला तर त्या अंतरावरून सुद्धा आपल्याला कळू शकतं की तो तवा जो आहे तो किती गरम आहे, आपल्याला किती हीट लागते, हाताला किती सहन होते ते पण आपल्याला कळतं. किंवा आपण चुकून त्याला हात लावला तर आपण इंडिकेट करतो की खूप गरम आहे, ओरडतो काहीतरी ऐकग वगैरे टाईप मध्ये. तर ते झालं इंडिकेशन. ठीक आहे. अदरवाइज रिस्पॉन्स टू इट म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या घरात तुमची आई रव्याचा शिरा बनवत असेल तर त्याच्या वासानेच तुम्हाला कळतं की रव्याचा शिरा तयार झालेला आहे आणि आता मला खूप भूक लागलेली आहे आणि आता मी तो खाणार आहे. तर तयार व्हायच्या आधीच आपण सांगतो आईला की आई थोडासा पिस्ता किंवा थोडासा काजू बदाम जास्त घाल बरं का, मला खायचा आहे तो शिरा. सो दॅट इज रिस्पॉन्स टू दॅट पर्टिक्युलर थिंग. ठीक आहे. तर तो सेन्स कशाने झाला? नाकाने. नाकामुळे तुम्हाला कळलं की घरात रव्याचा शिरा तयार झालाय म्हणून. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सेन्सर्सचे आपण जे
हे तर झाले तुमचे नॅचरल जे सेन्सर आहेत ते, जे मॅनमेड सेन्सर्स या सगळ्या डिव्हायसेसमध्ये यूज होतात त्यांचे पण सेम टाईपचे फंक्शन असतात. काय काय फंक्शन असतात तर फिजिकल प्रॉपर्टी जी आहे, एखादं ऑब्जेक्ट जे आहे त्याला डिटेक्ट करणं, किंवा त्याच्या अ डिवाइस, बेसिकली इट्स अ डिवाइस विच डिटेक्ट्स द ऑब्जेक्ट, सॉरी डिटेक्ट्स और मेजर्स अ फिजिकल प्रॉपर्टी and records indicates or otherwise responds to it, that is called as a sensor. So sensor is an element which produces a signal relating to the quantity being measured. Jasa mi tumhala sanglo kasya type cha signal to produce karel related to the quantity, kay quantity measure karaychi aahe tyachyavarna to tumhala signal produce karel. Ata for example jasa tumhi jar yacha ek example sangaycha zala, तर सपोज तुम्ही पाण्याजवळ गेलात आणि पाणी गरम आहे तर तुम्ही डोळ्यांनी सांग तुमच्या याच्याने कॅल्क्युलेट होणार का की अंतर किती आहे? नाही, ते कशाने कळणार तुम्हाला? त्याच्याजवळ गेल्यावर जेव्हा तुम्ही त्याला हात लावणार किंवा त्याच्यातनं वाफ निघत असेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की ते पाणी गरम आहे. तर बेसिकली अकॉर्डिंगली सिग्नल प्रोड्यूस होतो. ठीक आहे, जसं याच्यामध्ये जर पाणी गरम आहे हे तुम्हाला दिसतंय, डोळ्यांनी कळतंय, तरी पण तुम्ही हात घालत असाल त्याच्यामध्ये तर तो सिग्नल जो आहे तो चुकीचा सिग्नल तुमच्या ब्रेनला मिळालेला आहे डायरेक्टली, आणि त्याच्यामुळे तुमचा हात पाय जे ऍक्सिडेंट्स होतात ना त्याचं मेन रिझन काय असतं, एकतर आपलं जे सेन्स असेल त्याने प्रॉपरली सेन्स केलं नसेल त्यामुळे ऍक्सिडेंट्स होतात, किंवा सेन्स करून सुद्धा आपल्याला जर त्या गोष्टीचं सिरियसनेस माहिती नसेल तर त्यावेळेस तसे ऍक्सिडेंट जे आहेत ते होऊ शकतात. सो सेन्सर इज अन एलिमेंट विच प्रोड्युसेस अ सिग्नल रिलेटिंग टू द क्वांटिटी बिईंग मेजर्ड, जी क्वांटिटी मेजर करायची आहे त्याप्रमाणे हे सिग्नल जे आहेत ते प्रोड्यूस करतात जे सेन्सर आहेत ते. अन इनपुट डिवाइस विच प्रोव्हाइड्स अन आउटपुट सिग्नल विथ रिस्पेक्ट टू अ स्पेसिफिक फिजिकल क्वांटिटी, कुठली फिजिकल क्वांटिटी आहे त्याप्रमाणे आउटपुटला सिग्नल मिळत असेल तर तो ते जे इनपुट डिवाइस आहे त्याला सेन्सर असं म्हटलं जातं. सो अ डिवाइस, आणि ही डिवाइस अशी आहे जी सिग्नलला एका फॉर्म ऑफ एनर्जी मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट करते. ट्रान्सड्युसर आणि सेन्सर मध्ये थोडाच डिफरन्स आहे तो पण आपण बघणार आहोत. ठीक आहे, अ डिवाइस विच प्रोव्हाइड्स अ युजेबल आउटपुट इन रिस्पॉन्स टू स्पेसिफिक मेजरमेंट, काहीतरी आउटपुट प्रोड्यूस करत असेल विथ रिस्पेक्ट टू स्पेसिफिक मेजरमेंट तर त्याला आपण सेन्सर असं म्हणणार. सो काय डिफरन्स आहे सेन्सर आणि ट्रान्सड्युसर मध्ये ते आपण बघणार आहोत. सो बेसिकली सेन्सर इज अ पार्ट ऑफ ट्रान्सड्युसर. ठीक आहे, सो हा सेन्सर आहे, याला फिजिकल चेंज मिळाला इनपुटमध्ये की अकॉर्डिंगली आउटपुट जे आहे ते तो जनरेट करतो, आउटपुट सिग्नल जो आहे तो जनरेट करतो. म्हणजे काय, आता सपोज तुम्हाला साप दिसला समोर तर तुम्ही तो डोळ्यांनी बघणार आणि त्यानंतर तो जो सिग्नल आहे ना तो तुमच्या ब्रेनला जाईल, मग पाय पुढे सरकवायचा की मागे घ्यायचा हे त्या ब्रेन सिग्नलवरनं ते जे सिग्नल आहे ते कुठे देणार, ऍक्च्युएटरला, म्हणजे पायाच्या मसल्सला, आणि त्यानुसार आपली जी मुवमेंट आहे ती घडत असते. ठीक आहे, सो सेन्सर, द टर्म सेन्सर इज यूज्ड फॉर अन एलिमेंट विच जनरेट्स अ सिग्नल विच इज प्रपोर्शनल टू क्वांटिटी बिईंग मेजर्ड. काय क्वांटिटी मेजर करायची आहे त्याच्या इक्विवॅलंट किंवा प्रपोर्शनल सिग्नल हा सेन्सर जो आहे तो मेजर जनरेट करत असतो. देन व्हॉट इज ट्रान्सड्युसर? बेसिकली इट्स अ सेन्सर प्लस कंडिशनिंग, सिग्नल कंडिशनिंग, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सड्युसर. सो ट्रान्सड्युसर इलेमेंट्स, दीज आर द इलेमेंट्स वेन सब्जेक्टेड टू फिजिकल चेंज एक्सपिरियन्स अ रिलेटेड चेंज. जर इनपुटमध्ये काही चेंज झालं तर अकॉर्डिंगली आउटपुटमध्ये चेंज जो आहे तो होत असतो. ठीक आहे, सो याच्यामध्ये बघा सेन्सर्स, बेसिक ट्रान्सड्युसर जे आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक तर सेन्सर असतो आणि दुसरा जो असतो तो सिग्नल कंडिशनिंग असतो. सेन्सर नंतर जे आउटपुट असतं दॅट इज द इन्फॉर्मेशन वी गेट हिअर, इट मे बी युजफुल मे नॉट बी युजफुल. सेन्सर नंतर मिळणारी जी इन्फॉर्मेशन असेल ती मे बी युजफुल असेल किंवा नॉन युजफुल असेल. ठीक आहे, किंवा समटाईम्स फक्त रिएक्शन असेल. ठीक आहे, जर आपल्या ब्रेनने सिग्नल कंडिशनिंग, जर त्याच्यावर सिग्नल कंडिशनिंग झालंच नाही तर आपल्याला मिनिंगफुल इन्फॉर्मेशन ही मिळणार नाही, आणि त्याच्यामुळे सेन्सर इज अ पार्ट ऑफ ट्रान्सड्युसर. दॅट इज वाय ट्रान्सड्युसर आर मोर इम्पॉर्टंट दॅन सेन्सर. पण काही काही सेन्सर जे आहेत ते
मीनिंगफुल आउटपुट हे देत असतात. मग त्या केसमध्ये ट्रान्सड्युसर्स जे आहेत ते सर्किटमध्ये यूज होत नाहीत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने सेन्सर जो आहे त्याचं फंक्शन जे आहे ते पण खूप इम्पॉर्टंट असतं. तर याच्यामध्ये हा जो सिग्नल कंडिशनर आहे ना, कंडिशनिंग सर्किट, याचं काय काय फंक्शन असतं? जर सेन्सरपासून मिळालेलं आउटपुटची व्हॅल्यू खूप कमी असेल तर त्याला ॲम्प्लिफाय करण्यासाठी सिग्नल कंडिशनिंग सर्किट यूज केलं जाऊ शकतं. जर याच्यामध्ये काही नॉईज असेल किंवा काय असेल त्याला फिल्टर करण्यासाठी, म्हणजे बेसिकली मिनिंगफुल सिग्नलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सिग्नल कंडिशनिंग सर्किट जे आहे ते यूज केलं जातं. त्यामुळे कुठलंही सेन्सर असेल तर त्याच्यासोबत सिग्नल कंडिशनिंग सर्किट हे बऱ्याच ठिकाणी लागतं. इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन मध्ये तरी हे लागतच असतं. सो बेसिकली सेन्सर आणि सिग्नल कंडिशनिंग सर्किट मिळून तुमचा ट्रान्सड्युसर जो आहे तो तयार होत असतो. सो डोंट बी कन्फ्यूज बिटवीन सेन्सर अँड ट्रान्सड्युसर. या दोन टर्म मध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी आपण पुढच्या स्लाइड मध्ये त्यांच्यातला जो ऍक्च्युअल डिफरन्स आहे तो बघणार आहोत. सो डेफिनेशन काय आहे सेन्सरची? सो सेन्सर सेन्सेस अ फिजिकल चेंजेस ऑकरिंग इन द सराउंडिंग अँड कन्वर्ट इट इन टू द रिडेबल क्वांटिटी. जे काही चेंजेस आहेत त्याला सेन्स करतात. जे फिजिकल चेंजेस होत आहेत सराउंडिंगमध्ये त्यांना सेन्स करतात आणि कन्वर्ट करतात रिडेबल क्वांटिटीमध्ये. ट्रान्सड्युसर काय करतो? ट्रान्सड्युसर इज अ डिवाइस विच वेन ॲक्च्युएट्स ट्रान्सफॉर्म द एनर्जी फ्रॉम वन. हे काय करतात? हे जे रिडेबल क्वांटिटी आहे ना, याला एक तो एका फॉर्मची एनर्जी असते, त्याला दुसऱ्या फॉर्ममध्ये हे ट्रान्सड्युसर जे आहेत ते कन्वर्ट करत असतात. त्याला आपण ट्रान्सड्युसर असं म्हणतो. कंपोनंट्स कुठले कुठले कंपोनंट्स आहेत? त्याच्यामध्ये फक्त सेन्सर असतो. याच्या ट्रान्सड्युसरचे दोन कंपोनंट्स आहे, एक सेन्सर आणि दुसरा सिग्नल कंडिशनिंग सर्किट. सेन्सर काय करतो? फंक्शन काय याचं? टू डिटेक्ट द चेंजेस अँड इंड्यूस करस्पॉन्डिंग इलेक्ट्रिकल सिग्नल. चेंजेस डिटेक्ट करणं आणि त्याला इलेक्ट्रिकल अकॉर्डिंगली इंड्यूस करणं इलेक्ट्रिकल सिग्नल, दॅट इज फंक्शन ऑफ सेन्सर. ट्रान्सड्युसर काय आहे? हा एका फॉर्मच्या एनर्जीला दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. मे बी मेकॅनिकल प्रेशर किंवा जे काही क्वांटिटीज असतील त्याला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करतील, किंवा इलेक्ट्रिकल सिग्नलला बाकीच्या क्वांटिटीजमध्ये कन्वर्ट करतील, किंवा मेकॅनिकलला दुसऱ्या आणखी मेकॅनिकल क्वांटिटीमध्ये. जर प्रेशर लावल्यानंतर डिस्प्लेसमेंट होतं, ठीक आहे, फोर्स लावल्यानंतर डिस्प्लेसमेंट होतं, दॅट इज कन्वर्जन ऑफ फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट, दॅट इज वन फॉर्म ऑफ एनर्जी इज गेटिंग कन्वर्टेड टू अनदर फॉर्म, दॅट इज फंक्शन ऑफ ट्रान्सड्युसर. ठीक आहे. हे काय करतात? चेंजेस जे आहेत त्यांना डिटेक्ट करण्यासाठी सेन्सर्स यूज होतात. एक्झाम्पल कुठले कुठले सेन्सर्सचे? तर प्रॉक्सिमिटी सेन्सर, मॅग्नेटिक सेन्सर, ॲक्सिलरेटर सेन्सर, लाईट सेन्सर, बॅरोमीटर, गायरोस्कोप, हे जे आहेत हे सेन्सर्सचे एक्झाम्पल आहेत. ट्रान्सड्युसर जे आहेत त्याच्या सेन्सर्स कुठले कुठले आहेत? तर थर्मिस्टर, पोटॅन्शियोमीटर, थर्मोकपल्स, हे जे आहेत ते ट्रान्सड्युसरमध्ये सेन्सर. मोबाईलमध्ये पण खूप सारे सेन्सर असतात. तुमचा मोबाईल ओपन करण्यासाठी आजकाल तिथे बायोमेट्रिक सेन्सर असतो, तर त्याच्यामध्ये तुमचं थंब इम्प्रेशन, ते तुम्ही थंब इम्प्रेशन किंवा कुठल्याही 5 फिंगरपैकी एका फिंगरचं जर तुम्ही त्याला इम्प्रेशन दिलेलं असेल ॲज अ इनपुट, तर जोपर्यंत तुम्ही त्याला ते देणार नाही तोपर्यंत अनलॉक ते होत नाही. किंवा अदरवाईज त्याला दुसरा ऑप्शन काय असतो? तर पासवर्ड दिलेला असतो. तो पासवर्ड किंवा तुमचं बायोमेट्रिक या दोघांपैकी एक इनपुट त्याला द्यावा लागतो आणि त्यावेळेसच तो फोन जो आहे तो सुरू होत असतो. तर अशा टाईपने जे सेन्सर आहेत हे, म्हणजे याच्यामध्ये बरेचसे सेन्सर आहेत मोबाईलमध्ये, तर खूप सारे. जर तुम्ही फोन कानाजवळ नेला तर तुम्हाला दिसतं की ऑटोमॅटिक जेव्हा फोन सुरू असेल, स्पीकरवर नसेल, कॉलवर असेल, त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही फोन कानाजवळ नेता तर त्याची जी लाईट आहे स्क्रीनवरची लाईट ती ऑटोमॅटिक बंद होते, आणि ज्यावेळेस तुम्ही तो फोन बंद करून समोर आणता त्यावेळेस ती लाईट जी आहे ती ऑन झालेली असते. तर ते जे आहेत ना ते ॲम्बियंट लाईट सेन्सर असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे बरेचसे सेन्सर तुमच्या जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये यूज होत असतात. ठीक आहे. तर ते सगळे, म्हणजे हे काही एक्झाम्पल सांगितले मी तुम्हाला सेन्सर्सचे. असे खूप सारे सेन्सर मोबाईलमध्ये जवळपास 20 ते 25 टाईपचे सेन्सर यूज होतात. इफ यू आर इंटरेस्टेड तुम्ही ते शोधू शकता की कुठल्या कुठल्या टाईपचे सेन्सर्स मोबाईलमध्ये यूज होतात ते. हां, तर व्हॉट इज द नीड फॉर सेन्सर? नीड काय आहे सेन्सरची ते आपण बघूयात. सो सेन्सर्स आर ओमनी प्रेझेंट असतात ते. दे आर एम्बेडेड इन अवर बॉडीज. ओमनी प्रेझेंट म्हणजे काय? ऍक्च्युली ते तुम्हाला दिसतीलच असं नाही प्रत्येक वेळेस. काही काही ठिकाणी ते तुम्हाला दिसतील, काही ठिकाणी ते तुम्हाला दिसणार
नाहीत, ठीक आहे. दे आर एम्बेडेड इन बॉडीज, ऑटोमोबाईल्स मध्ये ते लावलेले आहेत, हिडन आहेत. पण बघा तुमच्या स्कूटी पेप मध्ये एक ऍप्लिकेशन यूज केलं बघा सेन्सरचं. जर तुमची स्कूटी पेप जर तुम्ही त्याला हे लावलेलं असेल, चावी की जर त्याला लावलेली असेल आणि ती जर सुरू केली नाही, तर तोपर्यंत त्याचा हॉर्न वाज कुठला तरी एक अलार्म जो आहे, आपण त्याला बजर म्हणतो, तर बजर जो आहे तो वाजत राहतो जोपर्यंत तुम्ही तिचं स्टँड काढणार नाही तोपर्यंत चाबी लावल्यानंतर. तर ती जी आहे ना ते पण सेन्सर आहे, ठीक आहे. तर अशा टाईपचे हे वेगवेगळे सेन्सर असतात. काही काही कारमध्ये सेन्सर असतात, त्याला कोणी जर टच केलं तर लगेच तो वाजायला लागतो. लॉक मध्ये असेल त्यावेळेस, जर ती लॉक असेल कार आणि त्याला कोणी बाहेरनं टच केलं तरी पण त्या कारमध्ये ना बजर वाजायला लागतात जोर जोरात. तर तो पण एक टाईपचा सेन्सर आहे, ठीक आहे. तर ते एम्बेडेड असतात, ते तुम्हाला दिसतीलच असं नाही. ऑटोमोबाईल्स मध्ये, एरोप्लेन्स मध्ये, सेल्युलर टेलिफोन्स मध्ये, आताच तुम्हाला सांगितलं रेडिओज, केमिकल प्लांट्स, इंडस्ट्रियल प्लांट्स आणि काउंटलेस ऑफ अदर ऍप्लिकेशन्स आहेत. तुम्ही इतके हजारो लाखोनी ऍप्लिकेशन्स आहेत सेन्सरचे की तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार इतके ऍप्लिकेशन्स मध्ये सेन्सर जे आहेत ते यूज होत असतात. सो विदाउट द यूज ऑफ सेन्सर देअर वुड बी नो ऑटोमेशन. ऑटोमेशन पॉसिबलच नाहीये विदाउट यूज ऑफ सेन्सर. जोपर्यंत तुम्ही सेन्सर यूज करत नाही तोपर्यंत कुठलंही ऑटोमेशन होऊ शकत नाही. सो सेन्सर इज अ यू कॅन कॉल इट ॲज अ की इलेमेंट ऑफ द ऑफ एनी ऑटोमेशन प्रोजेक्ट. सो सेन्सर अलार्म्स द सिस्टीम ऑपरेटर्स अबाउट फेल्युअर ऑफ एनी ऑफ द सब युनिट्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम. जर तो ऑटोमेशनमध्ये यूज होत असेल, तर सेन्सर तिथे लावलेला असेल, जर एखादं सब युनिट खराब झालं तर तो जो ऑपरेटर आहे त्याला सिग्नल देतो की त्या युनिटमध्ये काहीतरी फॉल्ट झालेला आहे. नंतर इट हेल्प्स ऑपरेटर्स टू रिड्यूस द डाऊन टाईम ऑफ कम्प्लीट मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम बाय कॅरिंग आउट प्रिव्हेंटिव्ह मेजर. त्याचं जर लाईफ टाईम कमी झालं असेल, डाऊन टाईम त्याचा आला असेल जवळपास, तर ते पण तो इंडिकेट करेल सेन्सर. आणि त्याच्यामुळे त्याच्या आधीच तो खराब होण्याआधीच जर त्याचं मेंटेनन्स झालं प्रॉपरली, तर ते जे मशीन आहे ना ते बंद पडणार नाही. आणि त्याच्यामुळे त्याचा जो हे जे आहे हे प्रिव्हेंटिव्ह मेजर झालं की बंद व्हायच्या आधीच ती मशीन जी आहे ती मेंटेन करून कंटिन्यू आपण तिला सुरू ठेवू शकतो. सो बेसिकली टी इट रिड्युसेस द डाऊन टाईम ऑफ कम्प्लीट मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम. अजून काय काय नेसेसरी आहे, नीड काय काय आहे सेन्सरची, तर हे रिड्यूस करतं. काय रिड्यूस करतं? स्किल्ड आणि एक्सपिरियन्स लेबरची जी रिक्वायरमेंट आहे ती रिड्यूस करण्यासाठी सुद्धा सेन्सर्स यूज होऊ शकतात. कारण जे काम स्किल्ड आणि एक्सपिरियन्स्ड लेबर करू शकतात त्याच्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह काम मशीन करू शकते. आणि त्याच्यामुळे सेन्सर्स जर यूज झाले तर त्या ठिकाणी स्किल्ड आणि एक्सपिरियन्स्ड लेबर जे आहेत त्याची गरज पडणार नाही. अल्ट्रा प्रिसिजन इन प्रोडक्ट क्वालिटी कॅन बी अचीव्ड विथ द हेल्प ऑफ सेन्सर. तुम्ही जर प्रॉपर सेन्सर्स यूज केले तर तुम्हाला अतिशय प्रिसाईज काम जे आहे, अल्ट्रा प्रिसाईज वर्क जे आहे ते आउटपुट मिळू शकतं आफ्टर युझिंग सेन्सर्स इन मशीन्स, ठीक आहे. सो दीज आर दी नीड्स ऑफ सेन्सर. कुठली कुठली बघा, ओमनी प्रेझेंट असतात. नंतर ते बरेचसे, देर आर काउंटलेस ऑफ ऍप्लिकेशन्स इन विच सेन्सर्स आर यूज. विदाउट सेन्सर ऑटोमेशन होऊ शकत नाही. सेन्सर हे ऑपरेटरला एखादं सिस्टीम फेल्युअर झालेलं असेल तर ते इंडिकेट करण्यासाठी सेन्सर यूज केला जाऊ शकतो, त्यामुळे ते रिक्वायर्ड आहेत. त्यानंतर एखादी सिस्टीम जर तिचं मेंटेनन्स जवळ आलेलं असेल तर ते पण ते इंडिकेट करेल, त्यामुळे डाऊन टाईम जो आहे सिस्टीमचा तो कळतो. त्या जर तुम्ही तिथे सेन्सर यूज केला नाही तर ते केव्हा कळेल तुम्हाला? ते जे मशीन आहे ना ते बंद पडल्यानंतर कळेल की मशीन बंद पडलं आहे आणि याचा मेंटेनन्स जवळ आलेला आहे. सो ते अवॉइड करायचं असेल तर सेन्सर यूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आजकाल स्किल्ड आणि एक्सपिरियन्स लेबर मिळतच नाही, सगळ्यांना आरामात काम करायचं असतं, त्याच्यामुळे लेबरचं काम करायला कोणी तयार होत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण सेन्सर यूज करू शकतो. नंतर याचा जो प्रोडक्ट आहे तो अतिशय प्रिसाईज आणि चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट सेन्सर यूज केल्यामुळे तुम्हाला मिळू शकतो. अशा पद्धतीने दीज आर दी नीड्स ऑफ सेन्सर. नीड्स आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक आहेत किंवा रिक्वायरमेंट्स आहेत सेन्सरच्या असं आपण म्हणू शकतो. सो एक्झाम्पल्स बघा सेन्सरचे, ते काही आपण म्हणतो फ्यू जे सेन्सर्स आहेत त्याचे एक्झाम्पल्स मी इथे दाखवलेले आहेत, ते कसे दिसतात ते. सो दिस इज हार्टबीट सेन्सर. हा हार्टबीट सेन्सर आहे. इन्फ्रारेड सेन्सर इज दिस. दिस इज LM35 यूज टू मेजर द टेम्परेचर.
दिस इज रेन सेंसर, दिस इज इन्फ्रारेड सेंसर, आयआर सेंसर, दिस इज ट्रान्समिसिव टाइप, दिस इज रिफ्लेक्टिव टाइप. ट्रान्समिसिव टाइप म्हणजे काय आणि रिफ्लेक्टिव टाइप म्हणजे काय? त्याला इनपुट जे आहे ते लाईट लागणार आणि हे जे आहे ते लाईटला रिफ्लेक्ट करणार, तर त्याच्यामुळे याला रिफ्लेक्टिव टाइप म्हणतात. कलर सेन्सर आहे हा. देन दिस इज अल्कोहोल सेन्सर, गॅस सेन्सर, स्मोक सेन्सर, एल डी आर लाईट डिपेंडंट रेजिस्टर टाइप ऑफ सेन्सर. देन दिस इज थर्मिस्टर टेम्परेचर सेन्सर, दिस इज प्रॉक्सिमिटी सेन्सर म्हणजे डिस्टन्सवर डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो हा. ऑब्जेक्ट किती जवळ आहे हे काय बघण्यासाठी प्रॉक्सिमिटी सेन्सर यूज होतो. देन दिस वन इज युअर अल्ट्रासॉनिक सेन्सर, दिस इज सॉइल मॉइश्चर सेन्सर, दिस इज गायरोस्कोप सेन्सर, देन फोटो ट्रान्झिस्टर, ह्युमिडिटी, टच सेन्सर. सो दीज आर सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ युअर सेन्सर्स. सो दीज आर द पिक्चर्स ऑफ फ्यू सेन्सर. So that if you go to the market and if you see it somewhere, you should be able to identify them. तुम्हाला हे काही मी थोडेसेच दिलेले त्याच्यामध्ये. जर तुम्ही एखाद्या कुठल्या कंपनीत गेला किंवा मार्केटमध्ये गेला आणि तुम्हाला एखादा सेन्सर हवा असेल किंवा तुम्हाला एखाद्या मशीनमध्ये एखादा सेन्सर दिसला, तर तो तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. या पर्पजने काही जे सेन्सर आहेत त्याचे जे फोटोज आहेत ते मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. हे मी नेटवर्न घेतलेलं आहे गुगलवरून सर्च करून. ओके, सो कॉन्टॅक्ट सेन्सर आणि नॉन कॉन्टॅक्ट सेन्सर आपण काय असतात ते बघणार आहोत. सो मेजरिंग मॉनिटरिंग ऑर डिटेक्टिंग अ स्पेसिफिक कंडिशन ऑर अ स्टेट कॅन बी अकम्प्लिश्ड बाय मीन्स ऑफ डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट ऑर इनडायरेक्ट सेन्सिंग. तर काही काही हे जे सेन्सिंग आहे, मॉनिटरिंग आहे किंवा डिटेक्टिंग आहे कुठली स्पेसिफिक कंडिशन किंवा स्टेट, ही आपण एकतर डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्टने करू शकतो किंवा इनडायरेक्ट सेन्सिंगने पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल, घरामध्ये सपोज शेव बनवली आहे आणि शेवमध्ये मीठ बरोबर आहे की कमी आहे हे तुम्हाला कसं कळेल बरं? तर ज्यावेळेस तुम्ही टेस्ट कराल त्यावेळेस तुम्हाला सांगता येईल की त्यामध्ये मीठ कमी आहे की बरोबर आहे ते. अँड दॅट इज डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट. ठीक आहे, जोपर्यंत ते जिभेला टेस्ट आलं नाही जिभेवर तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की ते त्याची टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये मीठ मिरची सगळं बरोबर आहे की नाही. तर आणि दुसरं इनडायरेक्ट सेन्सिंग जर तुम्हाला सांगायचं असेल तर मीठ वगैरे टेस्ट करायचं नसेल पण तुम्हाला नुसतं बघून पण सांगता येईल की शेव आहे ना खूप छान दिसते. ठीक आहे, सो त्याच्यावरनं पण तुम्ही सांगू शकता. पण त्याच्या टेस्टच्या बाबतीत दिसायच्या बाबतीत तुम्ही कमेंट करू शकाल पण टेस्टच्या बाबतीत करू शकणार नाही. तर इनडायरेक्ट सेन्सिंग काय झालं तर आपण त्याच्यामधलं सांगू शकलो की टेस्ट न करता की दिसते तर छान आहे म्हणजे दिसून तर वाटतंय की मीठ वगैरे मिरची वगैरे बरोबर असेल कलरवरनं, पण मीठ जे बरोबर आहे की नाही ते फक्त टेस्ट करूनच तुम्हाला सांगता येईल. सो काही काही जे सेन्सर्स आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही न विदाउट टचिंग सांगू शकता किंवा विदाउट येस डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट मध्ये न येता सुद्धा तुम्हाला सांगता येऊ शकतं की जे विदाउट फिजिकल कॉन्टॅक्टचे जे असतात त्यांना नॉन कॉन्टॅक्ट टाइप सेन्सर म्हणतात आणि जे असं करू शकत नाही विदाउट फिजिकल कॉन्टॅक्ट त्यांना कॉन्टॅक्ट टाइप सेन्सर असं म्हटलं जातं. ठीक आहे, सो कॉन्टॅक्ट सेन्सर व्हेन डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट इज युज्ड विथ सेन्सर, सेन्सर इज कॅरेक्टराइज्ड ॲज बिंग कॉन्टॅक्ट सेन्सर. ज्यावेळेस डायरेक्टली फिजिकल कॉन्टॅक्ट असतो त्या सेन्सरला कॉन्टॅक्ट टाईप सेन्सर असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, थर्मोमीटर दोन्ही टाईपचे अवेलेबल असतात. स्विमिंग पूलमध्ये असेल वॉटरचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी तर ते कॉन्टॅक्ट टाईप सेन्सर आहे. आणि फ्लोट दॅट सिट्स इनसाइड द टँक यूज टू ड्राईव्ह द गेज देन shows the level of fluid in the tank are both examples of contact type sensor. एक float sensor आहे तो आणि thermometer हे दोन्ही contact type चे sensors चे example आहेत. A sensing device in each case needs to be in physical contact with object substance being measured in order for that sensor to function. त्या sensor ने function करण्यासाठी तो जो sensor आहे तो त्याच्या physical contact मध्ये असणं मस्ट आहे. आणि असे जे सेन्सर आहेत त्यांना कॉन्टॅक्ट सेन्सर असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज नॉन कॉन्टॅक्ट टाईप सेन्सर. सो वन विच इज
नॉट इन डायरेक्टली फिजिकल कॉन्टैक्ट विद द क्वांटिटी क्यों ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज नॉन कॉन्टैक्ट टाइप सेंसर. सो फॉर एग्जाम्पल ओरल थर्मोमीटर यूज करण्याऐवजी जर आजकाल जे याच्यामध्ये यूज होत आहेत बघा कोविडमध्ये गेटवर ते घेऊन मशीन यूज करतात टेम्परेचर मेजर करण्यासाठी, तर तशा टाइपचे जर यूज झाले तर ते नॉन कॉन्टॅक्ट टाइप सेन्सर झाला. ठीक आहे. सो बेसिकली विदाउट युझिंग रादर दॅन युझिंग अन ओरल थर्मोमीटर टू मेजर अ पेशंट्स टेम्परेचर विच रिक्वायर्स थर्मोमीटर टू बी फिजिकली प्लेस्ड इन पेशंट्स माउथ सो दॅट द थर्मोमीटर बल्ब कॅन मेक कॉन्टॅक्ट. अ नर्स और अ फिजिशियन में एम्प्लॉय एन इन्फ्रारेड थर्मोमीटर. आजकाल जे थर्मोमीटर यूज होतात ते इन्फ्रारेड थर्मोमीटर्स यूज होतात. ठीक आहे. तर त्या टाइपचं जर तुम्ही सेन्सर यूज करत असाल तर त्याला नॉन कॉन्टॅक्ट टाइप सेन्सर असं म्हणू शकतो आपण. इन्फ्रारेड थर्मोमीटर हे नॉन कॉन्टॅक्ट टाइप सेन्सर आहे. सो दिस टाइप ऑफ थर्मोमीटर इज अन एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट टाइप सेन्सर टेक्नॉलॉजी. इट यूजेस इन्फ्रारेड रेडिएशन टू इस्टॅब्लिश अ टेम्परेचर रीडिंग दस अवॉइडिंग नीड फॉर फिजिकल डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट. डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्टची जी नीड आहे ती अवॉइड करण्यासाठी हे जे इन्फ्रारेड सेन्सर्स आहेत हे यूज होतात. इन्फ्रारेड थर्मोमीटर. सो हे नॉन कॉन्टॅक्ट टाइप सेन्सर्स आहेत. अजून काय क्लासिफिकेशन आहे सेन्सर्सचं? आता आपण जे उरलेले सेन्सर्स याच्यामध्ये स्टडी करणारे डिटेलमध्ये त्यातले काही जे आहेत ते कॉन्टॅक्ट टाईप असतील आणि काही नॉन कॉन्टॅक्ट टाईप असतील. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू पॉवर किंवा एनर्जी सप्लाय रिक्वायरमेंट जे टाइप्स आहेत त्याला जसं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेन्सर हे जे आहेत हे अकॉर्डिंग टू पॉवर ऑर एनर्जी सप्लाय रिक्वायरमेंट ते टाईप्स आहेत. नंतर अकॉर्डिंग टू व्हेरियस मेजरमेंट ऑब्जेक्टिव्ह जसं की प्रेशर मेजर करायचंय टेम्परेचर मेजर करायचं तर ते जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्यानुसार टाईप्स आहेत. काही टाईप्स जे आहेत ते अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन म्हणजे ॲज अ लाईट ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी असेल तर त्याच्यानुसार चार पाच टाईप्स असतील तर त्याला आपण अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन म्हणणार. अँड लास्ट वन इज अकॉर्डिंग टू आउटपुट सिग्नल. आउटपुट सिग्नल हा अॅनॉलॉग पण असू शकतो आणि डिजिटल पण असू शकतो. तर अशा पद्धतीने सेन्सर्सचं जे आहे ते क्लासिफिकेशन होत असतं. आता याचं जे आहे क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये पहिला जो टाईप आहे अकॉर्डिंग टू पॉवर ऑर एनर्जी सप्लाय रिक्वायरमेंट ते आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आहे पहिलं ऍक्टिव्ह सेन्सर. सो सेन्सर दॅट रिक्वायर पॉवर सप्लाय आर कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह सेन्सर. ज्यांना पॉवर सप्लाय रिक्वायर्ड असतो त्यांना ॲक्टिव्ह सेन्सर असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल फोटो कंडक्टिव्ह से किंवा लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग सेन्सर दीज आर दिस एक्झाम्पल्स ऑफ ॲक्टिव्ह सेन्सर्स. फोटो कंडक्टिव्ह सेल म्हणजे काय तर त्यांना सप्लाय पण दिला जातो जोपर्यंत त्यांच्यावर लाईट इन्सिडेंट होत नाही तोपर्यंत ते सर्किट कम्प्लीट होणार नाही त्याच्यामुळे करंट फ्लो होत नाही. तर ते जे असतात ते फोटो कंडक्टिव्ह सेल असतात ते लाईटने लाईटवर वर्क करत असतात. तर पण यांना एक सोर्स एनर्जी सोर्स जो आहे तो कंटिन्युअसली रिक्वायर्ड असतो तर त्यांना ऍक्टिव्ह सेन्सर म्हणतात. दुसरे जे आहेत ते पॅसिव्ह सेन्सर्स असतात. सो द सेन्सर डू नॉट रिक्वायर पॉवर सप्लाय आर कॉल्ड ॲज पॅसिव्ह सेन्सर. फॉर एक्झाम्पल जे मर्क्युरीवाले थर्मोमीटर्स असतात ते पॅसिव्ह सेन्सर्स आहेत. त्यांना कुठलाही पॉवर सप्लाय लागत नाही. तोंडात टाकलं की ते टेम्परेचर दाखवणार तुमचं. ते झाले पॅसिव्ह सेन्सर. ठीक आहे. तर हे दोन टाईप्स आपण बघितले. उरलेले जे टाईप्स आहेत सेन्सर्सचे अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ वर्किंग नंतर अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ आउटपुट जनरेटेड तर ते जे आणि आणखीन एक टाईप आहेत असे तिन्ही टाईप्स जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. सो टिल देन बाय बाय सी यू.